अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक दोन. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय मी माननीय नव्या शिक्षण मंत्र्यांचं अभिनंदन करतो की अतिशय संवेदनशीलपणाने ते या हा नवा शिक्षणाचा गाडा हाकतायत आणि नवं शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. अध्यक्ष महोदय विषय आधार कार्डाच्या लिंकिंगचा आहे आणि त्याच्या अनुषंगानं जे विशेषत्वानं रायगड जिल्ह्यामध्ये 1 डिसेंबर रोजी 49,484 आधार कार्ड नसलेले विद्यार्थी होते. आता उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की 18 डिसेंबर पर्यंत ती संख्या आता फक्त 10,266 राहिलेली आहे. मला प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी विचारायचा की एकूण किती रायगड जिल्ह्यातले 1 ते 12 चे विद्यार्थी हे सरळ प्रणालीवरती नोंदले गेलेले आहेत आणि त्याच्या बरोबरीनं आता जरी शासनानं उद्देश ठेवलेला असला की 31 डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करायचं, पण जर 2022 पर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही तर असे फार कमी विद्यार्थी उरतील. अशा विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आधार कार्ड मिळण्यासाठी शासन विशेष मोहीम आखणार आहे का, नंबर एक. आणि नंबर दोन आणि दुसरं त्याच्याबरोबर जे असे विद्यार्थी आहेत की जे नोंदले गेलेले नाहीत, असे काही विद्यार्थी जे उरतील तर सरळ प्रणालीवरती नोंदले गेलेले नाही विद्यार्थी त्यांना सुद्धा आज लागू असलेल्या सर्व योजनांचा लाभ मिळेल याची हमी शासन घेईल का? अध्यक्ष महोदय आम्ही सध्या सुद्धा जे बेनिफिट देतो हे सरळ प्रणालीमध्ये आमचे प्रत्येक विद्यार्थी हा नावासकट नोंदलेला असतो आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही आमच्या सुविधा देत असतो. या ठिकाणी आधार कार्ड लिंकिंग हे कंपल्सरी असल्यामुळे आधार कार्ड लिंकिंग 31 डिसेंबर पर्यंत रायगड जिल्ह्याचं सुद्धा पूर्ण करण्यात येईल याची मी आपल्याला आदरणीय सन्मान्य सदस्यांना ठाकूर साहेबांना खात्री देतो. आणि आम्ही प्रत्येक तालुक्याला 2-2 मशीन्स दिलेल्या आहेत. रायगडमध्ये त्यांनी शिल्लक किती राहिले असा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामध्ये 10,266 एकंदर 514,129 विद्यार्थी होते, त्याच्यापैकी 503,863 विद्यार्थ्यांचं आधार लिंकिंग झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्याला 2-2 मशीन्स दिलेल्या आहेत. ITI ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि त्यांना अतिरिक्त जी काय मदत लागेल ती मदत देण्याच्या सूचना या प्रत्येक आमच्या कार्यालयाला देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून 31 डिसेंबर पर्यंत सगळं काम पूर्ण होईल. जर कोणाचं आधार लिंक हे होत नसेल म्हणजे मॅच होत नसेल तर त्या मुलांना सुद्धा जोपर्यंत सर्व गोष्टींची खात्री होत नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की एकाच विद्यार्थ्याचं नाव 2-2, 3-3 ठिकाणी सुद्धा घातलं जातं खाजगी शाळांकडून, कारण त्यांची पटसंख्या कमी होईल म्हणून ते केलं जातं, परंतु असं घडता कामा नये. एक्झॅक्ट नंबर किती आहे हे शासनाला सुद्धा कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना सगळ्या सुविधा सुद्धा मिळाल्या पाहिजे, परंतु त्याच वेळेला कुठल्याही सुविधा या दुप्पट तिप्पट जाता कामा नये, म्हणजे एकाच विद्यार्थ्याला 2 वेळा 3 वेळा अशाही जाता कामा नये ह्याची सुद्धा काळजी घ्यायला लागते. त्याच्यामुळे आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्याची उद्दिष्ट जसं आहे की करेक्ट जी खरोखरची संख्या ही शासनाला कळू शकेल, त्यांना सर्व सुविधा मिळू शकतील आणि ह्या दृष्टीने कोणावरही अन्याय केला जाणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो. ज्या लोकांच्या आधार कार्डा लिंक करण्यामध्ये काही डिफिकल्टीज असतील तर त्यांना अधिकचा वेळ द्यावा लागला तरी तो दिला जाईल याची मी खात्री देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याचं मुख्य कारण हे आमची भरती सुद्धा चालू आहे, ज्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ही भरती वेळेत होण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्हाला आधार लिंक करणं आवश्यक आहे आणि भरतीची प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर चालू करण्यात येईल.